हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली होती आणि त्या धुवाधार पावसाचं रूपांतर सकाळी 10 वाजता मुसळधार पावसामध्ये झाले आणि याच मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरातील रस्ते जे आहेत ते जलमय झाले आहेत. मी आता याच भांगरनगर परिसरामध्ये आणि याच भांगरनगर परिसरामध्ये काही स्कूल बसच्या गाड्या पार्किंग केल्या होत्या आणि या गाड्या पार्किंग केल्या ज्या आहेत ते पूर्णतः गाड्याच्या विंडो पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर या दुसऱ्या बाजूला बघतोय तर मॉल आहेत आणि या मॉलमध्ये शटर तोडून पाणी गेल्याची माहिती आपल्याला आहे आणि आपल्यासोबत आहेत का मॉल चालक आहेत आपल्यासोबत, काय परिस्थिती होती आणि नेमकी आता काय परिस्थिती आहे? सकाळी 9 वाजता इथं पाणी जोरात यायला सुरुवात झाली. 9 नंतर पाणी पूर्ण वरती आलं. वरी आल्याच्या नंतर ह्या गाड्या अलीकडे उभ्या होत्या, त्या गाड्या पूर्ण जवळपास 10-15 फूट वाहत गेल्या. इथं 10-12 मोटरसायकल होत्या, त्या मोटरसायकल कुठं वाहून गेल्या काही पत्ताच नाही. आता दुकानामधलं सामान आमच्या समोर, इथं आम्ही बाहेर आलो तेव्हा शटर तोडून वर समोरचं जे शटर आहे ते तोडून पूर्ण सामान बाहेर वाहून गेलं. फ्रीज, कॉम्प्युटर, जे भी दुकानामध्ये सामान आहे ते पूर्ण वाहून गेलं आणि पूर्ण गोडाऊन मधलं जेवढं भी सामान होतं ते वाहून गेलं आणि काही सामान तसंच बिखर बिखर होऊन झालेलं आहे आणि आता पण डोक्याच्या वर पाणी दुकानामध्ये आहे. मॉलमध्ये जवळपास डोक्याच्या वर पाणी असल्याचं आपल्याला या ठिकाणी या मॉल चालकांनी सांगितलं. शहरातील कमलानगर असेल, सिद्धार्थनगर असेल आणि अनेक नगरामध्ये जे आहे ते पाणी परिस्थिती बिकट झालेली आहे, जलमय सगळे रस्ते झालेले आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आता हिंगोलीची? सर, आता सकाळी 10 वाजल्यापासून इतका धुवाधार पाऊस चालू आहे, त्यामुळे भांगरनगर मधील जे लोटस सुपर मार्केट आहे, अंबिका ट्रेडर्स आहे, त्यामध्ये पाणी बाजूच्या ओढ्यातून पूर्णपणे घुसल्यामुळे तिथील आमच्या समोर त्या दुकानाचे शटर तोडून त्यातील पूर्ण डीप फ्रीज सर्व सामान अक्षरशः पत्त्यासारखं वाहून जात आहे व त्यामध्ये जो माल आहे गोडाऊनमध्ये, साखर आहे, आटा आहे, साबुदाणा आहे, तो सर्व प्रकारे खराब झालेला आहे. जवळपास या दुकानातील 2.5 ते 3 करोड मालाचं नुकसान झालेलं आहे. निश्चितच करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. आपण जर बघितलं तर ह्या दुसऱ्या मी कॅमेरामॅनला विनंती करेल की तो जो पिकअप आहे तो पिकअप दोरीनं बांधलेलं आहे. पिकअपची बॉडी जी आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. पिकअपचं पुढचं कॅबिन जे आहे ते आता पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे आणि त्याला पुढे जाऊ नये म्हणून जे आहे ते त्याला दोरीच्या साह्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर हे मॉल आहे आणि या मॉलचा जो पहिला मजला आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. त्याचंच आपल्याला सांगितलं व्यापाऱ्यांनी सांगितलं की पत्त्यासारखे जे आहेत ते फ्रीज असेल, क्वांटा असेल, हे सगळं वाहून गेले. ही परिस्थिती शहरातच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. अनेक गावांना जे आहेत ते पुराचा पाण्याचा वेढा बसले, कयाधू नदी तुडुंब भरून वाहत आहे. तिकडे पेनगंगा जिल्ह्यातील जे प्रमुख नद्या आहेत त्या तरीही प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे, मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.